ठीक है, शुरू करिए अपना था। क्लियर हो है? हाँ क्लियर है आवाज। क्लियर है? हो हाँ, अपन बघितला CST, HST, UTGST, IGST। आता इथे तुम्हाला स्क्रीन कुठली दिसते समोर? तीच स्क्रीन चेंज झाली महाराष्ट्र गुजरात। बस। आता बघा, तुमच्याकडे एक है ना लोकेशन ऑफ सप्लायर है, ओके, हो आणि दुसरं प्लेस ऑफ सप्लायर, दोन प्लेस ऑफ गोष्टी आहेत। सप्लायर। ओके हाँ, आता ओके तुम्ही जेव्हा बघाल वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लायर ऑफ गुड्स और सर्विसेस आर इन टू डिफरंट स्टेट्स। तुमच्याकडे दोन डिफरंट स्टेट आहेत। आता कशा प्रकारे बघा, हाँ खाली तुम्ही खाली पिक्चर बघा, चार्ट बघा, दिलं इकडे ही स्टेट 1, यस स्टेट 1 आहे। आणि तुम्ही सीजीएसटी जेव्हा स्टेट 2 मध्ये, हाँ, प्लस तुम्ही एसटी। ज्यावेळेस स्टेट 2 मध्ये ज्यावेळेस सप्लाय कराल तेव्हा तुम्हाला सीजीएसटी जीएसटी हाँ येणार नाही, तेव्हा तुम्हाला आयजीएसटी येईल। ओके तुम्हाला आयजीएसटी येईल। स्टेट 1 आहे आणि हाँ स्टेट 2 आहे। इथे इथे कन्सेप्ट काय सांगितलं तुम्हाला की लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आहे आणि हाँ प्लेस ऑफ सप्लायर दुसऱ्या स्टेटमध्ये आहे। प्लेस ऑफ सब। स्टेट 1 महाराष्ट्र आहे, स्टेट 2 गुजरात आहे। ओके आता या केसमध्ये सीजीएसटी एजीएसटी येणार नाही। सीजीएसटी जसे केव्हा येतं, समजा ओके स्टेट 1 आहे, सपोज महाराष्ट्र आहे, तुम्ही त्याच स्टेटमध्ये दुसऱ्या एखाद्या ठिकाणी दुसऱ्या व्यापाराला त्या सेम स्टेटमध्ये सप्लाय करता तर सीजीएसटी एजीएसटी हाँ हाँ ओके यस दुसरं स्टेट आहे, तिथला व्यापारी पण त्याच त्याच प्रकारे जर का सप्लाय करतो सेम स्टेटमध्ये तर सीजीएसटी एजीएसटी येईल। हाँ पण जर पहिल्या मर्जर स्टेटमधना दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस सप्लाय होईल तेव्हा लोकेशन ऑफ सप्लायर तेव्हा काय आहे? फक्त आयजीएसटी लोकेशन ऑफ सप्लायर स्टेट 1 आहे आणि प्लेस ऑफ बरं सप्लायर स्टेट 2 आहे, त्यावेळेस टेस्टिंग आयजीएसटी येतो, त्यावेळेस ओके आयजीएसटी येतो। आता आपल्याकडे एक स्टेट आहे, दुसरं आपल्याकडे युनियन टेरिटरी आहे। बघा, युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेचर, बरोबर आहे? ओके हो आता जर तुम्ही युनियन टेरिटरीमध्ये सेम युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय होईल, हे प्लेस ऑफ हाँ सप्लायर टू तेव्हा प्लेस लोकेशन ऑफ सीजीएसटी। सप्लायर, लोकेशन ऑफ सप्लायर हो आणि प्लेस ऑफ सप्लाय हा विद इन द ओके हाँ युनियन टेरिटरी आहे, तर तिकडे सीजीएसटी हाँ आणि यूटीजीएसटी येईल। यूटीजीएसटी आणि जर तुम्ही एका युनियन टेरिटरी मधना दुसऱ्या युनियन टेरिटरी मध्ये किंवा एका युनियन टेरिटरी मधना तुम्ही जर स्टेट मध्ये सप्लाय कराल तर त्यावेळेस आयजीएसटी येईल। यूटीजीएसटी सेम तुम्ही देशाबाहेर फॉरेन टेरिटरी मध्ये सप्लाय कराल त्यावेळेस पण हाँ आयजीएसटी येईल। यस नाही, ऍक्च्युली बघा कसं आहे, तुमच्याकडे 18% रेट आहे, तुमच्याकडे 18% रेट असतो। या 18% रेट हो मध्ये एका स्टेटला सेंट्रल गव्हर्नमेंटला ह्याच्यामध्ये 9% रेव्हेन्यू शेअर होतो, 9% आणि तेच ज्या स्टेटमध्ये हा सप्लाय होतो त्यांना 9% जीएसटी चा रेव्हेन्यू शेअर होतो। हो ऐका ऐका, एक मिनिट ऐका। आता ज्या वेळेस तुम्ही आयजीएसटी ज्या वेळेस देता त्यावेळेस हा जो रेव्हेन्यू आहे तो 18% रेव्हेन्यू कोणाला मिळतो? प्रश्न हाच आहे ना की 18% रेव्हेन्यू कोणाला मिळतो? आता ह्याच्यामध्ये आपलं पहिलं वाक्य म्हणून मी सांगितलं होतं मगाशी की जीएसटी हा काय आहे, डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे। डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे बेस्ट म्हणजे ज्या राज्यामध्ये कन्झम्पशन होईल, ज्या राज्यामधला हाँ बायर ते कन्झम्प्शन करेल कजन त्या स्टेटला काय होतं, तो रेव्हेन्यू मिळतो। आता ज्या वेळेस ओके महाराष्ट्रमधना गुजरातला, आपल्या एक्झाम्पलमध्ये महाराष्ट्रमधना गुजरातला ज्यावेळेस सप्लाय होईल तेव्हा आयजीएसटी लेवी होईल, आयजीएसटी 18% लेवी होईल। गुजरात हां, ह्याच्यामध्ये 9% कोणाला मिळेल, सीजीएसटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, सेंट्रल आणि 9% गवर्नमेंट कन्झम्पशन झालं गुजरातमध्ये तर स्टेट गुजरातला 9% गवर्नमेंट मिळेल। वॅट मध्ये असं नव्हतं, वॅट वॅट हा काय होता की ज्या राज्यामध्ये जो व्यापारी सेल करतो तो टॅक्स कलेक्ट करायचा आणि त्या स्टेटच्या गव्हर्नमेंटला डिपॉझिट करायचा। म्हणजे हा फरक आहे की ऍक्च्युअली टॅक्स कोण देतं, जो कंझ्युम करतो कमोडिटी किंवा जो कंझ्युम करतो सर्विस, सर्विस जो यूज करतो तो टॅक्स देतो। मग यांनी जीएसटीमध्ये काय सांगितलं की जो कन्झम्पशन करतो, ज्या स्टेटमध्ये कन्झम्पशन होईल त्याच्यावर त्याचा हक्क असला पाहिजे। पण वॅटमध्ये असं नव्हतं, वॅटमध्ये एखादं राज्य म्हणायचं की आम्ही आमच्या राज्यामध्ये उद्योग आणण्याकरता बरेच कष्ट करतो, आमच्याकडे आम्ही एखादी फॅक्टरी आणतो आणि मग त्यांनी सेल केला महाराष्ट्राबाहेर सेल केला तर रेव्हेन्यू महाराष्ट्राला मिळणार नाही, तो रेव्हेन्यू दुसऱ्या स्टेटला मिळणार।
पण जीएसटी मध्ये असंच आहे की जो सेल करेल ज्या स्टेटमध्ये सेल होईल त्या स्टेटला रेव्हेन्यू शेअर होणार नाही. ज्या स्टेटमध्ये कन्झम्पशन होईल डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असल्या कारणाने जे डेस्टिनेशन आहे त्या स्टेटला काय होईल त्याचा रेव्हेन्यू मिळेल. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे की लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे महाराष्ट्र आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे गुजरात. मग जिकडे प्लेस ऑफ सप्लाय आहे जिकडे सप्लाय होतोय त्याचं स्टेट कुठलं आहे रेव्हेन्यू त्याला मिळणार. ओके लक्षात घ्या डेस्टिनेशन बेस्ड टॅक्सचा अर्थ हा आहे. कळलं मिनी? हो हो येस. आणि खाली तुम्हाला जे आता सी जीएसटी एस जीएसटी युटी जीएसटी दिले आहेत याचा अर्थ पण कळला. आणि तुम्हाला खाली इकडे तुम्हाला तीन पॉईंट दिलेत की फर्दर वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लायर गुड्स ऑर सर्व्हिसेस आर इन टू डिफरंट स्टेट टू डिफरंट युनियन टेरिटरीज ऑर वन स्टेट ऑर युनियन टेरिटरी याला म्हणायचं इंटर स्टेट सप्लाय. एका स्टेटमधना दुसऱ्या स्टेटमध्ये सप्लाय होतो किंवा एका युनियन टेरिटरीमधना दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय होतो किंवा एका स्टेटमधना दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये किंवा युनियन टेरिटरीमधना स्टेटमध्ये ज्यावेळेस सप्लाय होतो त्यावेळेस लोकेशन ऑफ सप्लायर वेगळं असतं आणि प्लेस ऑफ सप्लाय हा वेगळा असतो. त्यावेळेस तो सप्लाय हा इंटर स्टेट सप्लाय मानला जातो. आपल्याकडे दोन प्रकारचे सप्लाय आहेत एक इंट्रा स्टेट आणि दुसरा इंटर स्टेट. आणि एक इंटर स्टेट इंट्रा म्हणजे सेम स्टेटमध्ये सेम युनियन टेरिटरी आणि इंटर मध्ये तुम्ही काय विचार कराल कसा विचार कराल की दुसऱ्या स्टेट मध्ये किंवा दुसऱ्या युनियन टेरिटरी. हा आणि फॉरेन टेरिटरी मध्ये जरी सप्लाय झाला तरी पण तो इंटर स्टेट आहे. हा आता याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या वेळेस लॉ बघायला जाल तर तुमच्याकडे याच्यामध्ये एक लॉ एक आहे सी जी एस टी ऍक्ट दुसरा आहे एस जी एस टी ऍक्ट. एस जी एस टी ऍक्ट हा प्रत्येक स्टेटचा आहे महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट आहे. गुजरातचा गुजरात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट आहे. दिल्लीचा दिल्ली गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जेवढ्या स्टेट आहेत किंवा जेवढ्या युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेटर आहेत त्यांचं काय स्वतःचं ऍक्ट आहे. आणि युनियन टेरिटरी जे आहे ते कंट्रोल करतात सेंट्रल गव्हर्नमेंट त्यामुळे तिकडे युटी जी एस टी जो ऍक्ट आहे तो तुम्ही बघाल. सी जी एस टी आणि जेव्हा तुम्ही इंटरस्टेट कराल तेव्हा आय जी एस टी आहे. यावेळेस आय जी एस टी तुम्हाला मी काल दाखवत होतो ऍक्ट आपण हे काढलं ना काल येत नव्हतं माझ्याकडे. हा बघा सी जी एस टी ऍक्ट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट आणि जीएसटी कॉम्पेन्सेशन ऍक्ट. येस हे चार ऍक्ट जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी मंजूर केले. हे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केले आणि त्याच्यानंतर त्याचे जे बिल होते त्यांचं काय झालं ऍक्टमध्ये रूपांतर झालं. आणि त्याचे रुल्स आहेत जीएसटी रुल्स बघा सी जी एस टी रुल्स आणि आय जी एस टी रुल्स. पुढे नोटिफिकेशन आहे ठीक आहे सर्क्युलर आहे. हो येस तुम्ही कधी बघितलंय जीएसटी ऍक्ट कधी काढून बघितलाय ओपन करून बघितलाय किंवा एखादा ऍक्ट ओपन करून बघितलाय? नाही. दाखवतो मी कसं असतं बघा. आता ओपन केला त्याच्यामध्ये कसं केलं बघा डिझाईन कसं केलंय टेबल ऑफ कंटेंट्स आहेत. या टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये बघा चॅप्टर 1 आहे प्रिलिमिनरी चॅप्टर 2 आहे ऍडमिनिस्ट्रेशन चॅप्टर 3 आहे लेवी अँड कलेक्शन ऑफ टॅक्स. असे चॅप्टर मध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत. चॅप्टर मध्ये वेगवेगळे सेक्शन 174 टोटल सेक्शन आहेत सी जी एस टी मध्ये. आता सेम तुम्हाला एस जी एस टी मध्ये पण तेवढेच 174 सेक्शन असतील आणि तीन शेड्यूल आहेत. आता नॉर्मली तुम्ही कुठलाही ऍक्ट काढून बघितलं तर पहिल्या सेक्शन मध्ये दिलेलं असतं की हा जो काय ऍक्ट आहे त्याचं नाव काय शॉर्ट टायटल त्याची व्याप्ती किती आहे एक्सटेंड कुठपर्यंत तो लागू होतो आणि कधी सुरू झाला. दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स दिस आहे हे नाव आहे इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. जम्मू काश्मीरला लागू झाला 8 तारखेपासून 8 जुलैपासून खाली आलं विथ इफेक्ट फ्रॉम 8 जुलै
2017. बर हे झालं सेक्शन वन. सेक्शन टू काढला. सेक्शन टू मध्ये बघा डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्स तुला माहिती आहे डेफिनेशन्स काय असतात? हां डेफिनेशन कशा करता असतात? हा जो ऍक्ट आहे 144 सेक्शन जे आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस समजा हा एजंट शब्द आला तर एजंट शब्दाचा कुठल्या अर्थाने तिथे वापर केला आहे, म्हणजे ज्या परिभाषा म्हणाल त्या कुठल्या अर्थाने वापर केला आहे हे इथे डिफाईन केले. म्हणजे तुमच्या बोलीभाषेमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये आपण एखादा शब्द वापरतो त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. म्हणजे एकेका शब्दाचे 10-12 अर्थ असतात, पण ते कुठल्या अर्थी त्यांना एजंट हा इथे अर्थ त्यांना त्यांच्या अपेक्षित आहे त्यांनी क्लिअर दिलेले असतात. की जेव्हा आम्ही एजंट म्हणू तेव्हा एजंट मीन्स अ पर्सन इन्क्लुडिंग अ फॅक्टर ब्रोकर कमिशन एजंट अराटिया डेल ट्रेडर एजंट अँड ऑक्शनर और एनी अदर मर्गंटाईल एजंट बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड. म्हणजे हे आपल्या वापरामधले काही शब्द आहेत त्याला तुम्ही अजून वेगळ्या शब्द वापरू शकता वापरत असाल. तो कशाबाबत वापरतो आम्ही? हु कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय और रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ऑन बिहाफ ऑफ अनदर. दुसऱ्याच्या वतीने जो सप्लाय करतो गुड्सचा सर्व्हिसेसचा त्याला आम्ही एजंट म्हणतोय. मग त्याला तुम्ही नाव काही द्या, फॅक्टर म्हणा ब्रोकर म्हणा कमिशन एजंट म्हणा, या अर्थाने एजंट शब्द येईल. जेव्हा कधी एजंट शब्द येईल तेव्हा तो या अर्थी ते वापरत आहेत हे त्यांनी क्लिअर केलं आहे तुमच्या डेफिनेशनमध्ये. आता तुम्ही इकडे बघाल की पाच एजंट आहे, 6 दिलंय ॲग्रिगेट टर्नओवर. या 5 आणि 6 एकमेकांशी काही संबंध नाही, बरोबर आहे? दुसरा काय सेक्शन सेकंड आहे आणि जे 1, 2, 3, 4, 5, 6 जे काय आतमध्ये दिलेले पॉईंट्स आहेत जर त्यांचा एकमेकांशी काही संबंध नसेल कनेक्शन नसेल त्याला आपण म्हणतो क्लॉज. त्याला म्हणणार क्लॉजेस किंवा क्लॉज. आता हे 1, 2, 3, 4 हे क्लॉजेस आहेत, हे सबसेक्शन नाही आहेत, हे सबसेक्शन नाही आहेत. मग सबसेक्शन काय असतात? बघा तुम्हाला माहिती आहे याबद्दल काय मॅडम? इतकी मॅडम नाही नाही. बघा आता मी इकडे पुढे आलो, सेक्शन 22 काढतो. बघा इथे आता हा जो 1 आहे हा जो 2 आहे 3 आहे हे एकमेकांना कनेक्टेड आहेत त्याला आपण सबसेक्शन म्हणतो. सबसेक्शन म्हणतो. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन आहेत, त्या प्रत्येक डेफिनेशन या वेगवेगळ्या आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत. पहिली वेगळी आहे, दुसरी वेगळी, तिसरी वेगळी आहे. पहिल्या दुसऱ्याशी काही संबंध नाही, त्यावेळेस त्याला कॉजेस म्हटलं जातं. आणि इकडे आपण सेक्शन 22 मध्ये बघतोय तर हा 1 जो आहे हा सबसेक्शन आहे. हा काही सांगेल याला पुढची दुसऱ्या पॉईंट मध्ये त्याच्याच पुढे काही सांगितलं असेल. म्हणजे पहिल्याच कनेक्शन दुसऱ्याशी आहे, दुसऱ्याचा तिसऱ्याशी आहे, कंटिन्युएशन मध्ये कंटिन्युएशन असेल त्याला आपण सबसेक्शन म्हणतो. ओके. म्हणजे कशा प्रकारे एखादी गोष्ट करायची आहे पहिला पॉईंट, मग पुढे अजून काय करायचं आहे दुसरा, अजून काय करायचं तिसरा, म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप किंवा सिरियली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता याच्यात तुम्ही बघाल आणखीन इकडे तर इथे दिसतंय प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. आता वर तुम्हाला सांगितली जाईल एक तरतूद आहे, ही तरतूद लागू आहे. पण त्यात काय अपवाद असतील, त्यात काय अपवाद असतील की आज उपवास आहे, चतुर्थी आहे, 10 चंद्रोदय आहे, सगळ्यांनी 10 जेवायचं सांगितलं, पण लहान मुलं आहेत ते जेवू शकतात. मग ते जे खाली दिले प्रोव्हाइडेड दॅट हे त्या करताय, परत म्हटलं प्रोव्हाइडेड फर्दर दॅट खाली सांगितलंय. आणि जे वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना त्यांचं वय 70-80 आहे त्यांनाही उपवास करायची गरज नाही, शारीरिक त्रास नको, तेही जेवू शकतात. मग प्रोव्हाइडेड फर्दर दॅट म्हणजे आपण एखादा नियम बनवतो तो नियम समजा मेजॉरिटी लागू करायचा आहे पण त्यात काय अपवाद ठेवायचे असतील तर ते अपवाद खाली प्रोव्हाइडेड डॅट मध्ये येईल, प्रोव्हाइडेड फर्दर डॅट मध्ये येईल. आणि आणखीन काय अपवाद असतील तर प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅटनीच पुढे आणखीन अपवाद दिले जातील. आणि वरती जे काय सांगितलं गेलंय त्याबद्दल जास्त क्लिअरिटी काय द्यायची असेल तर खाली एक्सप्लेनेशन असतं. एक्सप्लेनेशन म्हणजे वरती जे दिलंय त्यात तुम्हाला काय शंका असेल किंवा त्यांना काय क्लिअर करायचं आहे तर ते एक्सप्लेनेशन मध्ये क्लिअर करतील. तुम्ही कुठलाही सेक्शन काढाल आणि आतमध्ये बघाल तुम्हाला आतमध्ये 1, 2, 3, 4 वगैरे काय नंबर दिसतील ते नंबर तुमचे सबसेक्शन आहेत.
जर ते एकमेकाला लिंक करतात आणि त्यामध्ये जे प्रोव्हाइडेड म्हटलंय त्याला आपण प्रोविजो म्हणतो. मग प्रोविजो 1, प्रोविजो 2, प्रोविजो 3 असं आपण जर सांगायचं म्हटलं की बघा या सेक्शनमध्ये जा तिकडे प्रोविजो सेकंड आहे, मग तुम्ही हा दुसरा बघा, प्रोव्हाइडेड फादर डॅट बघा, प्रोविजो तिसरा बघा म्हटलं तर तुम्हाला हा बघायचा आहे. कळलं? या प्रकारे तुम्हाला सेक्शन असतील, सबसेक्शन असतील, मग प्रोविजो असतील आणि त्यामध्ये एक्सप्लेनेशन असतील. अशा प्रकारे डिझाईन असतं ऍक्टचं, या प्रकारे डिझाईन केलं जातो ऍक्ट. अशा प्रकारे तुम्हाला इकडे बघाल तुम्ही तर 174 सेक्शन आहेत सीजीएसटी ऍक्ट मध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरेस्ट रेट्स अप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला त्या संदर्भातल्या ज्या प्रोव्हिजन आहेत हे सेक्शन आहेत ते फक्त आणि फक्त 25 सेक्शन आहेत, 25 आहेत बस. आणि यात तुम्हाला दिलंय सेक्शन 7 इंटरेस्ट रेट्स अप्लाय कशाला म्हणायचं, इंटरेस्ट रेट्स अप्लाय केव्हा म्हणायचं, सप्लाय इन टेरिटोरियल वॉटर्स असेल तर मग काय त्याला ट्रीटमेंट द्यायची, डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय, नेचर ऑफ सप्लाय बघण्याकरता तुम्हाला आयएसटी मध्ये सांगितलंय काय. तुम्ही जेव्हा जेव्हा बघायला जाल तेव्हा तुम्हाला सीजीएसटी ऍक्ट, एजीएसटी ऍक्ट, आयजीएसटी ऍक्ट हा जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण देशाकरता कशा प्रकारे आयजीएसटीच्या प्रयोजन हे कळतील. आपल्याला जशी गरज पडेल तसं आपण सीजीएसटी ऍक्टही बघू आणि आयजीएसटी ऍक्टही बघू. ठीक आहे, थोडं पुढे येऊ मी. आता बघा पुढचा पॉईंट जो आहे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. आपण आता सेकंड पॉईंट मध्ये काय क्लिअर केलं की आपल्या सीजीएसटी, एजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीएसटी काय आहे आणि ते कशा प्रकारे वापरलं जातं हे आपण ह्या पॉईंट मध्ये क्लिअर केलं. राईट, सेकंड पॉईंट मध्ये. त्याच्या अगोदर आपण ड्युअल जीएसटी बघितलं होतं की ड्युअल जीएसटी मॉडेल आहे. आता आपण फ्रेमवर्क ऑफ जीएसटी बघतोय. ओके, फ्रेमवर्क ऑफ जीएसटी मध्ये ड्युअल जीएसटी, त्यानंतर आता दुसरा पॉईंट बघितला आपण सीजीएसटी, एजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीएसटी. आता पुढे आपण बघत आहोत लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. आता आपल्याकडे युनियन टेरिटरीज कुठल्या कुठल्या आहेत बघा. आता अंदमान निकोबार आहे, अंदमान निकोबार आयलंड, लक्षद्वीप, लडाख अगोदर नव्हतं, पहिल्यापासून नव्हतं, जे बोल्डमध्ये आले ना हे नवीन आहे, हे लेटेस्ट चेंजेस झाले ते आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमन अँड दीव हे वेगळं होतं, ते सेंट्रल गव्हर्नमेंट केलं, म्हणून आता दादरा नगर हवेली अँड दमन अँड दीव असं एकच आहे. चंदीगड आर गव्हर्न बाय यूटीजीएसटी ऍक्ट. म्हणजे ह्या युनियन टेरिटरीज मध्ये जर सेम युनियन टेरिटरीज मध्ये सप्लाय होत असेल तर सीजीएसटी आणि यूटीजीएसटी येईल. तिथे यूटीजीएसटी ऍक्ट आहे तो ऍप्लिकेबल आहे फॉर लिव्हिंग, यूटीजीएसटी ऍक्ट. कुठे कुठे येईल यूटीजीएसटी आहे, अंदमान अँड निकोबार आयलंड, लक्षद्वीप, लडाख, नगर हवेली, दादरा नगर हवेली, दमन अँड दीव, चंदीगड. आणखीन दोन युनियन टेरिटरीज आहेत, तीन आहेत इनफॅक्ट, दिल्ली, जम्मू अँड काश्मीर आणि पुडुचेरी. पण इथे काय ओन लेजिस्लेटर, त्यांचे लेजिस्लेटर आहे, त्यांचं विधिमंडळ आहे तिथे, त्यांचे मुख्यमंत्री तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तिथे विधिमंडळ आहे आणि तिकडे ते ऍक्ट पास करू शकतात. त्यामुळे दिल्लीचा दिल्ली गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट आहे, जम्मू आणि काश्मीरचा पण आहे, पुडुचेरीचा पण आहे. त्यामुळे तिकडे युटी जीएसटी ऍप्लिकेबल होत नाही, ए जीएसटी ऍप्लिकेबल होतो, सीजीएसटी, ए जीएसटी. खाली त्यांनी एक्झाम्पल दिलं इकडे की इन लडाख सीजीएसटी अँड युटी जीएसटी इज लेव्हिड ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. इन दिल्ली, दिल्ली पण काय युनियन टेरिटरी आहे पण तिकडे काय स्टेट रजिस्टर असल्यामुळे तिकडे सीजीएसटी, ए जीएसटी येतो, तिकडे युटी जीएसटी येत नाही. येस, ओके. दो देर आर मल्टिपल एजीएसटी लेजिस्लेशन, द बेसिक फीचर ऑफ लॉ सच एज चार्जेबिलिटी, डेफिनेशन ऑफ टॅक्सेबल इव्हेंट अँड टॅक्सेबल पर्सन, क्लासिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, प्रोसिजर्स फॉर कलेक्शन अँड लेवी ऑफ टॅक्स अँड द लाईक आर युनिफॉर्म इन ऑल एजीएसटी लेजिस्लेशन. प्रत्येक राज्य हे सेपरेट असल्याकारणाने त्यांचं त्यांनी जो एजीएसटी कायदा बनवला तो त्यांनी आपापल्या विधिमंडळामध्ये पास केला, पण सगळ्यांच्या प्रोसिजर एकच आहे. तुम्ही गुड्स क्लासिफाय कराल, गुड्सला रेट द्याल, तो सगळ्यांना एकच आहे. आता पुढचा पॉईंट आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. पुढचा पॉईंट काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता क्लासिफिकेशन कशा प्रकारे करणार,
क्लासिफिकेशन करना करता आपल्या कडे बेस आहे, तुम्हाला दाखवतो मी एक. आपण ही वेबसाइट काढली होती काल पण, बरोबर आहे. इथे कस्टम आहे, कस्टम मध्ये बघा इथे टॅरिफ आहे. टॅरिफ म्हणजे काय? रेट, चार्जेस. इथे बघा, इथे पण बघा सेक्शन आहे, सेक्शन आहे बघा, चॅप्टर सेक्शन. हा हा, चॅप्टर व्हेजिटेबल प्रोडक्ट्स बघा, चॅप्टर सेक्शन 2 मध्ये. सेक्शन 3 मध्ये ॲनिमल. हा, मग पुढे मी बघा असे 98 मिनरल वॉटर, 98 चॅप्टर्स सापडतील तुम्हाला. 98 चॅप्टर्स आहेत या 98 चॅप्टर्स. या 98 चॅप्टर्स मध्ये मी ओपन करतो एक चॅप्टर. चॅप्टर 9 ओपन केला मी, बघा आता. मॅडम समजून घ्या कसं आहे, पहिले समजून घ्या. हो, थोडा वेगळा विषय. हो, कॉफी टी मेट अँड स्पायसेस. इथे पहिल्यांदा आहे ना, तुम्ही जेव्हा ओपन कराल चॅप्टर 9, चॅप्टर नोट्स असतात, त्या नोट्सच्या खाली आहे ना एक टेबल दिले बघा, टॅरिफ आयटम. आता 09 काय? चॅप्टर आहे. 01 हा हेड आहे, त्याच्यामध्ये 11 हा सब हेड आहे, आणि पुढे आणखीन 11, 12 हे जे आहेत ना, हे त्याचे आयटम आहेत. हे आयटम कोड आहे. आपण चॅप्टर काढला इकडे, चॅप्टर 9 आहे, तर याचा 09 हा चॅप्टर आहे, 01 हा हेड आहे. त्या 01 मध्ये 11 हा सब हेड आहे, आणि त्याच्यामध्ये 11 हा आयटम आहे. आणि तुम्ही जिकडे 8 डिजिट बघाल, त्या 8 डिजिटच्या पुढे त्याचं नाव जे आहे त्याच्या पुढे बघा त्याचा कस्टम मधला रेट आहे. तर ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती जीएसटी मध्ये पण आहे. ही सिस्टीम आहे ना जीएसटी मध्ये पण आहे. वरती बघा 0901 हे काय दिलंय, इथे हेडिंग दिलंय. हेडिंग काय? मग त्या हेडिंग मध्ये टॅरिफ आयटम. मग त्याचा सब हेड काय हे दिलंय खाली. अशा प्रकारे बघाल तुम्ही. आता हे लेस 100% लेस 13 पैसे पर केजी, म्हणजे एक्झॅक्टली हे काय? तो रेट जो आहे ना, तो पुढे रेट दिलाय, तो कस्टम मधला आहे, तो तुम्हाला बघायचा नाहीये. तो जो पुढे रेट आहे ना स्टँडर्ड, तो तुम्हाला बघायचा नाही. मी तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन सांगतोय. क्लासिफिकेशन जे आहे ना, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे की चॅप्टर हेड सब हेड आणि आयटम काय. जर एचएसएन कोड हा 8 डिजिट असतो, तर 8 डिजिटचं जे काय महत्व आहे ते लक्षात घ्या. की 8 डिजिट जेव्हा दिला जातो, आणि जर फक्त 09 म्हटलं तर एवढं कळेल की 09 मध्ये कुठल्या चॅप्टरचे हा प्रॉडक्ट, एवढं कळतं. तुम्ही 2 डिजिट टाकले तर एवढं कळेल की बहुतेक कॉफी टी मेट किंवा स्पायसेस वाला काहीतरी आयटम असेल, पण तो आयटम काय नाही कळणार. तुम्ही जेव्हा चार डिजिट टाकाल 0901, तर बघा हेडिंग कळत की ह्या हेडिंग मधला आयटम आहे. तुम्ही जेव्हा 0902 टाकाल खाली याल, हा वेगळा आहे. टी वेदर ऑर नॉट फ्लेवर, फ्लेवर्ड हे त्याचा हेडिंग आहे. हे हेडिंग आहे. 01 09 03 बघाल तुम्ही पुढे येऊन बघा. ह्याच्यामध्ये आणखीन सब हेड नाहीये, त्यामुळे फक्त मेट एवढाच येईल. मग 0904 बघाल तर पेपर ऑफ द जीनियस पायपर ड्राईड ऑर क्रश्ड या पद्धतीने तुम्हाला हेडिंग कळतं. म्हणजे या हेड मधले, म्हणजे या हेड मधले हे कुठले पण असतील, पण एक्झॅक्ट काय प्रोडक्ट विकताय, म्हणजे ती कंपनी 0904 हे प्रोडक्ट विकते हे कळतं, पण एक्झॅक्टली कुठला आयटम म्हणजे डील करतात हे नाही कळणार. जेव्हा तुम्ही रिपोर्ट करता गव्हर्नमेंटला की आम्ही हा प्रोडक्ट वरती एवढा एवढा सेल केला, 2 लाखाचा सेल केला, गव्हर्नमेंटला कळणार नाही की एक्झॅक्टली प्रोडक्ट कुठलं विकलं, पण त्यांना प्रोडक्टचा हेड कळतो. 0904 वर हेड कळतो. तुम्ही 6 डिजिट दिले, 090411, मग त्यांना कळतं की नायदर क्रश नॉर ग्राउंड या प्रकारचं प्रोडक्ट तुम्ही विकताय, पण त्यांना आयटम माहित नाही कुठला आहे. पण तुम्ही जर 8 डिजिट तिथे दिले, तर मग एक्झॅक्टली कळतं की हा आयटम आहे. म्हणजे जो सप्लायर आहे, जो डीलर आहे, तो कुठल्या मटेरियल मध्ये डील करतो हे कळण्याकरता 8 डिजिट दिले तरच क्लिअरिटी येते, अदरवाइज क्लिअरिटी येत नाही. जर 8 डिजिट, पण हा म्हणजे 8 डिजिट जे आहेत हे 8 डिजिट महत्वाचे आहेत जर तुम्हाला स्पेसिफिकली आयटम माहिती करून घ्यायचा असेल तर. हा
ही जे क्लासिफिकेशन आहे हे कळावं म्हणून तुम्हाला मी यादी दाखवली, लिस्ट दाखवली. आता पुन्हा मी येतो आपल्या बघा क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. आता एवढं मोठं वर्ड म्हणत नाही आपण HSN म्हणतो. HSN इज यूज फॉर क्लासिफाईंग द गुड्स अंडर द GST. चॅप्टर रेफर्ड इन द रेड शेड्यूल्स फॉर गुड्स आर द चॅप्टर्स ऑफ द फर्स्ट शेड्यूल टू द कस्टम टॅरिफ ऍक्ट 1975. सर गुड्स करता जे 1 ते 98 तिकडे चॅप्टर दिलेस आणि जी स्कीम दिली आहे ती स्कीम तुम्हाला GST मध्ये पण रेफर करायची. अ न्यू स्कीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस हॅज बीन डिवाइस वेअर इन द सर्व्हिसेस ऑफ व्हेरियस डिस्क्रिप्शन्स हॅव बीन क्लासिफाईड अंडर व्हेरियस सेक्शन्स. आता तुम्हाला 99 वरून सर्व्हिसेस मिळतील त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला वेगळं आहे ते मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. ठीक आहे, पण 1 to 98 गुड्ससाठी जे आहेत ते कस्टम टॅरिफ ऍक्ट मधनंच घेतलेले. 99 सर्व्हिसेस साठी वापरलाय. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा आता मी इथे तुम्हाला जसं सांगितलं तुम्हाला इकडे मी आता जसं सांगितलं ऍक्ट आणि रूल्स बरोबर आहे. आता ऍक्ट हा पार्लमेंटमध्ये पास होतो. आता ऍक्ट जेव्हा पार्लमेंटमध्ये पास झाला तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. फक्त आपण ना ओव्हरव्ह्यू घेतोय आता, ऍक्च्युली आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी नंतर बघणार आहोत. मी तुम्हाला सेक्शन 31 दाखवतो. बघा सेक्शन 31 हा टॅक्स इनव्हॉइस आहे. हे बघा दिलं इकडे की रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऍट द टाइम ऑफ ए आणि बी दिले डिलिव्हरी ऑफ गुड्स और हे दोन पॉईंट दिले आणि मग पुढे म्हटलं आहे इश्यू अ टॅक्स इनव्हॉइस शोईंग डिस्क्रिप्शन क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स द टॅक्स चे आर देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब असं इकडे दिले. आता जर का मी इकडे आलो परत मागे आलो आणि मी रूल्समध्ये गेलो, इथे रूल्स आहेत हे मी रूल काढतो. बघा रूलमध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारे दिसेल टेबल ऑफ कंटेंटमध्ये रजिस्ट्रेशन व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता आपण टॅक्स इनव्हॉइस काढला. बघा टॅक्स इनव्हॉइस रूल 46. आता रूल 46 बघा आता ते काय दिलं आहे सब्जेक्ट टू रूल. कुठले त्यांनी हा आणखीन काय गोष्टी टाकायची आहेत ह्या ABCDEF नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे हे सांगणार आहे काय ते. आता तुम्हाला मी फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतोय. रेफर्ड इन सेक्शन 41. सेक्शन 41 मध्ये तुम्हाला सांगितलंय की इश्यू करा टॅक्स इनव्हॉइस आणि त्यात कंटेंट काय असतील आणि आणखीन काय असतील. बाय रजिस्टर्ड पर्सन कंटेनिंग द फॉलोइंग पर्टिक्युलर्स नेमली. तिकडे त्यांनी 3-4 दिलेत, बाकी त्यांनी तुम्हाला इकडे दिलेले आहेत. हे बघा एवढी मोठी यादी आहे. हे रूलमध्ये आले नाही ह्याचा मिनिंग काय दिले बघा लक्षात घ्या. केतकी याचा अर्थ काय कळला. हॅलो केतकी. हॅलो. हा याचा काय अर्थ. याचा काय अर्थ कळला. हे त्यांनी पॉइंट्स दिलेत. हा एक एक पॉइंट काय इकडे जेव्हा मी अगोदर तुम्हाला ऍक्ट दाखवला. येस. ऍक्ट मध्ये काय म्हटलंय की तुम्ही हे पर्टिक्युलर टाका आणि आणखीन काय पर्टिक्युलर्स आहेत ते तुम्हाला आम्ही प्रिस्क्राईब करू. ते रूल 46 मध्ये दिले ते पण इन्क्लूड करायचे. तुम्ही इनव्हॉइस बनवाल तेव्हा. ओके येस. तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला म्हणतो आम्ही इंजेक्शन देऊ का, तुम्ही येस म्हणता, मग तुम्हाला डॉक्टर काय गोळ्या लिहून देतो. त्या लिहून दिलेल्या गोळ्या आहेत ते तुम्हाला प्रिस्क्राईब केल्या, बाहेर ना घ्यायचं. डॉक्टर 2 गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं आणि तुम्हाला 1-2 गोळ्या टॅबलेट्स बाहेरून घ्यायला सांगितल्या. तसं तुम्हाला इथे जेव्हा त्यांनी पार्लमेंटमध्ये ऍक्ट पास केला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं तेवढं पुरेसं नाहीये, बाकी आम्ही प्रिस्क्राईब करू. मग प्रिस्क्राईब जे केलंय ते रूलमध्ये आलंय, म्हणजे त्याच्या बरोबरच हेही पाहिजे. अलॉंग प्रोव्हिजन मध्ये तुम्हाला ऍक्ट मध्ये दिलंय त्याबरोबरच काही पर्टिक्युलर आणखी नाही जे प्रिस्क्राईब केले जातील ते प्रिस्क्राईब रूलमध्ये होतील.
आता ज्यांना, अरे जर त्यांना वाटलं की ज्यामध्ये आपण जेवढ्या गोष्टी दिल्या त्यामध्ये आणखीन काय वाढवाव्या किंवा काय कमी कराव्या, ते रूल मधनं ते कमी करू शकतात. त्याकरता त्यांना पार्लमेंट बोलवावी लागत नाही. रुल्स गव्हर्नमेंट कधी चेंज करू शकतं, चेंज करू, पण जर त्यांना ऍक्ट मध्ये काय बदल करायचा असेल तर मग तो ऍक्ट मधला बदल करण्याकरता त्यांना पार्लमेंट बोलवावी लागते. त्यामुळे तुमच्या मुख्य तरतुदी ज्या आहेत त्या ऍक्ट मध्ये होतात, आणि तो ऍक्ट इम्प्लिमेंट करण्याकरता तुम्हाला ऍडिशनली काही गोष्टी पाहिजे असतील तर ती फ्लेक्सिबिलिटी रूल मध्ये मिळते. रूलचा ऍक्च्युली ऍक्ट जो दिलाय तो तुम्हाला एक व्यवस्था निर्माण करण्याकरता दिलाय, आणि तुम्ही जी व्यवस्था निर्माण केली आहे ऍक्टनी ती प्रॉपरली इम्प्लिमेंट होण्याकरता रूल आहेत. राईट. आता म्हणूनच ऍक्च्युली दरवर्षी अमेंडमेंट होत असतात ना. नाही नाही, अमेंडमेंटचा उद्देश वेगळा आहे. बघा कसं होतं, आता तुमच्याकडे ज्या प्रोव्हिजन केल्या आहेत ऍक्टमध्ये जर तुम्हाला बदल करायचा आहे तर तो बदल, आता जसं बजेट असतं तर बजेटमध्ये कसं होतं त्यांचं सेशन असतंच पार्लमेंटचं, तर मोठे बदल करायचे ते ऍक्टमध्ये होतात, ते बऱ्याच वेळा बजेटमध्ये होतात. आणि बाकी जे छोटे मोठे चेंजेस आहेत जे रूल मधले असतात ते गव्हर्नमेंट रूल चेंज कधी करू शकतो. ओके. आणि जर तुम्ही जीएसटी पॉइंट ऑफ व्ह्यू बघाल तर जीएसटीचं कसं आहे, त्यांची दर महिन्याला जीएसटी काउन्सिलची मीटिंग असते. तुम्हाला पुढे मी सांगणार आहे पॉइंट चालणार आहे जीएसटी काउन्सिलचा कन्सेप्ट काय. ओके. त्या मीटिंग मध्ये जे बदल होतात ना ते बदल हे नॉर्मली रूल पॉइंट ऑफ व्ह्यूच असतात. रूल मध्ये बदल करायचा, रूल मध्ये बदल कधी करायला लागतो त्याकरता पार्लमेंट बोलवायला लागत नाही. येस राईट. त्यामुळे एकदा तुमच्या मुख्य तरतुदी मुख्य प्रोव्हिजन ऍक्ट मध्ये तुम्ही सँक्शन केल्या, ऍक्ट सँक्शन झाला, एकदा बिल सँक्शन झालं, ऍक्ट एकदा बनला का त्यामुळे तुम्हाला मुख्य प्रोव्हिजन मिळतात. आता आणखीन तुम्हाला एक पुढचा पॉईंट सांगतो नोटिफिकेशनचा. तुम्हाला ऍक्ट कळला, रूल कळले, बरोबर आहे. आता पुढे बघा लेवी आणि कलेक्शन. लेवी म्हणजे तुम्हाला जीएसटीचा चार लावायचा आहे. ओके. तो चार कशावर आहे, सप्लायवरती आहे. तुम्ही सप्लाय जेव्हा कराल तेव्हा जीएसटीचा चार्ज येईल. इकडे दिले बघा, देअर शॅल बी लेव्हीड अ टॅक्स कॉल्ड सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ एक्सेप्ट. पुढे काय दिलंय, ठीक आहे, हे आपण सगळं नंतर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आत्ता मला तुम्हाला रेफरन्स द्यायचा नोटिफिकेशनचा. तर ज्या वेळेस तुमच्यावरती टॅक्सची लेवी करण्याकरता तुम्हाला ही प्रोव्हिजन दिली आहे, ज्या पुढे काय म्हटलंय, रेट जो असेल टॅक्सचा तो नॉट एक्सिडिंग 20%, तो 20% जास्त नसेल सीजीएसटी. सेम एजीएसटी ऍक्ट मध्ये एक्सजीएसटी जास्त नसेल 20%. जर तुम्ही आयजीएसटी ऍक्ट काढून बघाल तर आयजीएसटी मध्ये तुम्हाला हेच प्रोव्हिजन 40% असेल. मी तुम्हाला आयजीएसटी ऍक्ट पण काढून दाखवतो. बघा आयजीएसटी ऍक्ट, तुम्ही जर राज्याबाहेर सप्लाय कराल तर राज्याबाहेर लेवी आणि कलेक्शन, देशाबाहेर सप्लाय कराल तर लेवी आणि कलेक्शन किती होईल, रेट आहे नॉट एक्सिडिंग 40%, 40% जास्त नसेल. आता रेट किती असेल, मग रेट किती असेल, ऍज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल अँड कलेक्टेड इन सच मॅनर ऍज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल बी पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. आता सेक्शन 5 आहे आयजीएसटीचा, सेक्शन 9 आहे सीजीएसटीचा. ओके, तुम्हाला मी एक नोटिफिकेशन सेक्शन दाखवतो. आता अरे बघा, आहेत नोटिफिकेशन. आता रेट जो काय असेल त्याची नोटिफिकेशन वेगळे गव्हर्नमेंट काढतं आणि इतर नोटिफिकेशन अदर दॅन रेट्स वेगळं काढतं. त्यामुळे तुम्हाला कॅटेगरी बघायची, जीएसटी नोटिफिकेशनची रेट वाली पाहिजे रेट वाली बघायची. रेट काढलं मी इकडे, ते रेट काढलं. सीजीएसटी रेट शेड्यूल नोटिफाईड अंडर सेक्शन 9(1). आता आपण 9(1) मध्ये वाचलं की नोटिफाय केलं जाईल, मग 9(1) प्रमाणे नोटिफाय केलंय. सेक्शन 9(1) मध्ये बघा, आता हे बघा, चॅप्टर हेडिंग सब हेडिंग टॅरिफ ऍटम. मग तिकडे 0303 मध्ये जेवढे कुठले सब हेडिंग असतील
सगळ्यांना हित असेल शेड्यूल वन प्रमाणे 2.5%. त्यांनी इकडे तुम्हाला 6 शेड्यूल दिले, शेड्यूल वन 2.5%, सेम एज ची पण असेल, म्हणजे हा 5% वाला ग्रुप. 6% दिला शेड्यूल टू, म्हणजे हा टोटल रेट 12% आहे. शेड्यूल 12% आहे. शेड्यूल फोर मध्ये 28% आता हे चारच शेड्यूल ऍक्च्युली करणार होते गव्हर्नमेंट, पण मग जे गोल्ड सिल्वर आहे त्यांना 5% रेट जास्त वर होता, मग त्यांच्या करता स्पेशली शेड्यूल 5 बनवला 3%. आणि आणखीन काय आहे त्याकरता 0.125 म्हणजे 0.25 टोटल रेट येईल हा शेड्यूल 6. असे हे 6 शेड्यूल आहेत. आणि ह्या 6 शेड्यूल मध्ये तुम्हाला आता आपण जे क्लासिफिकेशन बघितलं त्या एचएसएन वाईज हे रेट दिलेत. 2.5% हा जो हे जे प्रोडक्ट आहेत ह्याला रेट 2.5% असेल शेड्यूल वन. हे बघा पुढे जे आहे शेड्यूल टू आलं, हे शेड्यूल टू मध्ये बघा इथे स्पेसिफिकली बघा 8 digits दिलेत. हो हो, जर इकडे फक्त इथे 0 to 0.7 दिलाय, मग त्याच्या खाली हेड सब हेड आयटम जेवढे काय असतील त्या सगळ्यांना तोच रेट. ओके, 4 digits दिलेत, मग त्यामध्ये तुम्ही 6 digits 8 digits जेवढे त्याच्या खाली येतील ते सगळ्यांना एकच रेट आहे. मग प्रत्येक आयटमची गरज नाही 8 digits. हा, हेड वाईज तुम्हाला 2121 0690 दिला तर याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढा वेगळा रेट असेल, तर मग खाली दिलं असत हे बघा 90 ह्या 2106 90 हे नाव दिलं त्यांनी. ह्याच्यामध्ये ह्या ज्या आयटम मध्ये त्यांनी घेतलेलं आहे, जर ह्याच्यामध्ये दुसरे काय आयटम समजा 0304 ला वेगळा असेल तर मग दुसऱ्या शेड्यूल मध्ये ते गेले असतील. नाही समजा ह्याच्यामध्ये 2202 90 30 असेल त्याला रेट जर का वेगळ्या शेड्यूल मध्ये असेल तर तुम्हाला वेगळ्या शेड्यूल मध्ये मिळेल. पण जर त्यांनी वरच दिलं असतं की 2202 ला एकच रेट, तर मग 90 10 90 20 90 हे सगळ्यांना तो रेट लागला, मग ते वेगळे येण्याची गरज नाही. पण जेव्हा वेगळा असतो रेट इथे कसं बघा 2106 90 याच्यामध्ये आणखीन काय असतील सगळ्यांना एकच रेट आहे, मग ते वेगवेगळे दिलेले नाहीत. 6 digits दिले, मग त्या 6 आणखीन 8 digits पुढे नंबर येतील सगळ्यांना एकच रेट आहे. आता हे 8 digits दिलेत म्हणजे काही नंबर दुसऱ्या शेड्यूल मध्ये गेले, त्यांना रेट 18 आहे, त्यांना 28 असेल, त्यांना 12 असेल, 5 असेल, तर मग असे वेगवेगळे दिले जातात. आता इकडे हा 28 दिला, तर 28 मध्ये जेवढे हेड सब हेड आयटम असतील सगळ्यांना एकच रेट आहे. त्यामुळे 28 दिला तर 28 मध्ये एकच रेट आहे, त्यामध्ये मिक्स रेट नाहीच आहे त्या चॅप्टरमध्ये. अशा प्रकारे हे सगळं दिलं. आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बदल कधी करू शकतं, ह्या रेटमध्ये गव्हर्नमेंट बदल कधी करू शकतं, कारण 40%च्या वर तुम्हाला रेट द्यायचा नाहीये. सीजीएसटी मध्ये 20%च्या वर रेट द्यायचा नाहीये. किती द्यायचा कधी बदलायचा ह्याचे संपूर्ण अधिकार गव्हर्नमेंटकडे आहेत, त्याकरता पार्लमेंट बोलवायची गरज नाही. अशा प्रकारे रेट नोटिफाय करता येईल हे दिलंय, त्यांनी रेट नोटिफाय केले. ठीक आहे, आपण बघितलं नोटिफिकेशन, असे इकडे अनेक नोटिफिकेशन आहेत. सीएसटी एक्झाम गुड्स नोटिफाईड, इससे पुढे एक्झाम गुड्स नोटिफाईड, एक्झाम गुड्स एक्झाम म्हणजे करमुक्त, त्याच्यावर जीएसटी आकारला जात नाही, असे कुठले आहेत त्याची लिस्ट दिले. सर्व प्राणी विकले जातात, पक्षी विकले जातात, माणूस सोडून सगळं विकलं जात, त्यामुळे तुम्हाला इथे सगळे बाकी नावं दिसतील. हा, त्यामुळे तुम्हाला ते एक्झाम प्रोडक्ट मध्ये मिळेल. तुम्हाला मी ही यादी काढली तुम्हाला कळेल.
सॉर्ट ऑल टाइप्स. इलेक्ट्रिकल एनर्जी बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी दिसते, तुम्ही जे तुमचं इलेक्ट्रिकचं बिल काढा आणि त्याच्यावर तुम्ही बघा कोड काय. तुम्ही जे बिल बघाल त्या बिलवर तुम्हाला काय कोड सापडतो बघा. येस, ऍक्च्युअली थोडक्यात रेग्युलर बेसिस ज्या प्रॉडक्ट आपण वापरतो हा त्या त्या एक्झम्पशन्स मध्ये, म्हणजे जस्ट लाईक कर्ड, मिल्क, सॉल्ट. गव्हर्नमेंट असं वाटतं की ह्या गोष्टीवरती आपण जीएसटी घेऊ नये, त्याच्यावर त्यांनी काय केलं, एक्झम्पशन दिलंय. आपण म्हणतो की एखादा माणूस गरीब आहे आणि श्रीमंत आहे, दोघांना एकच जीएसटी लागतो. पण गरीब व्यक्ती काय करतो, म्हणजे असं वाटतं गव्हर्नमेंटला की ज्या अगदी आपल्या आत्यंतिक गरजा आहेत, ज्या आपण ते गुड्स घेणारच, त्याच्यावर जीएसटी लावणार नाही. म्हणजे जर बिस्किट म्हटलं तर गव्हर्नमेंटला वाटतं बिस्किट हे लक्झरीज प्रोडक्ट आहे, मग त्याच्यावर जीएसटी घेऊ. पण तुम्ही तांदूळ गहू घ्याल, जर तांदूळ ज्याला वाटत असेल त्याच्यावरती नाही, मीठ आहे त्याच्यावर नाही. व्हेरी एसेन्शियल प्रॉडक्ट आहेत. हा बरोबर, व्हेरी एसेन्शियल प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यावरती जीएसटी नाही. पण थोडं त्याच्यात तुम्ही पुढे जाल, तुमच्याकडे 2 पैसे जास्त आहेत म्हणून तुम्ही त्या गोष्टी घेता, मग तुम्हाला 5% जीएसटी लागेल, तुम्हाला 12% जीएसटी लागेल. जसं गव्हर्नमेंटला वाटतं त्याप्रमाणे जीएसटी त्याच्यावरती लावलेलं आहे. इथे पुढचा एक प्रॉडक्ट पुढे पुढे त्याने एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला, एक्झम्पशन हा पॉईंट दिला आहे की अपार्ट फ्रॉम प्रोव्हाइडिंग रिलीफ टू स्मॉल स्केल बिझनेस, द लॉ ऑल्सो कंटेन्स प्रोव्हिजन्स फॉर ग्रँटिंग एक्झम्पशन्स फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्स ऑन इसेन्शियल गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस. इसेन्शियल हा एक्झॅक्ट शब्द आहे की इसेन्शियल आहे, याशिवाय माणूस जगू शकत नाही, त्या गुड्स त्यांनी एक्झम्प केले. मग याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस म्हणाल, तुम्ही डॉक्टरकडे एखादा माणूस जाईल, ते डॉक्टर जे नॉर्मल त्याला तपासेल व ताप, सर्दी, खोकला काय झाला किंवा अजून कुठलाही मोठा आधार झाला आहे, त्याच्यावर जो फीस घेईल त्यावर घ्यायची नाही. पण एखादा ॲक्टर आहे किंवा ॲक्ट्रेस आहे, ते चांगलं दिसावं म्हणून जर का प्लास्टिक सर्जरी करत असतील तर हे इसेन्शियल नाही, त्यांनी त्यांच्या प्रोफेशनलमध्ये ते गरजेचं वाटतं म्हणून करतात, तो त्यांचा प्रोफेशनल एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यावर जीएसटी येईल. पण एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा काय चेहरा खराब झाला म्हणून तो प्लास्टिक सर्जरी करत असेल, तर तो ट्रीटमेंटचा भाग आहे, मग त्याच्यावर जीएसटी लागत नाही. इसेन्शियल मध्ये ते येतं. असे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन कळतील की इसेन्शियलचा अर्थ असा आहे की तुम्हाला खरं ते गरजेचं आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, काही सर्व्हिसेस आहेत, गुड्स तुम्ही बघितले आता, अशा काही सर्व्हिसेस पण आहेत जे आपण एक्झाम केल्या गेल्या, तशी तुम्हाला लिस्ट मिळेल की आता एक्झाम गुड्स कुठल्या आहेत, एक्झाम सर्व्हिसेस कुठल्या आहेत, हे तुम्हाला लिस्ट मिळेल. तुम्ही तिकडे नोटिफिकेशन बघितलेत, या नोटिफिकेशनच्या यादीमध्ये तुम्हाला ही लिस्ट मिळेल. एक्झाम गुड्स आहे, पुढे बघा इकडे सीजीएसटी एक्झम्पशन फ्रॉम रिव्हर्स चार्ज. हे बऱ्याच प्रकारचे इकडे नोटिफिकेशन्स आहेत. एक्झाम सर्टन सप्लाईज टू एनपीसीएल, आता पुढचा पॉईंट असा आहे की आता जीएसटी गव्हर्नमेंटने ॲप्लिकेबल केला, रेट वगैरे सगळं त्यांनी नोटिफिकेशनद्वारे सांगितले, आता प्रत्येक व्यापाराला जीएसटी आकारलाच पाहिजे का? तुम्ही कोणाकडनं कुठलेही गुड्स किंवा सर्व्हिसेस घ्याल तर कोणाला जीएसटी कलेक्ट करायचं आहे, मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पॉईंट येतो. एव्हरी सप्लायर ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन द स्टेट यूटी फ्रॉम वेअर ही मेक्स द टॅक्सेबल सप्लाय. जर तुम्ही एक्झाम सप्लाय करत असाल रजिस्ट्रेशन नॉट रिक्वायर्ड. पण जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल, आपण बघितले नोटिफाईड गुड्स आहेत ते टॅक्सेबल सप्लायचं असेल, म्हणजे याच्यावरती जीएसटीची आकारणी होणार आहे, असा सप्लाय तुम्ही गुड किंवा सर्व्हिसेसचा करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. इफ बघा पुढे महत्त्वाचं, इफ हिज ॲग्रीगेट टर्नओवर एक्सीड्स द थ्रेशोल्ड लिमिट ड्युरिंग अ फिनान्शियल इयर
थ्रेशोल्डचा अर्थ आहे असा आहे की समजा 10 लाख 20 लाख 40 लाख गुड्ससाठी सर्व्हिसेससाठी एक लिमिट दिली जाईल तुम्हाला. त्या लिमिटच्या वर जर तुमचा सप्लाय जात असेल तर मग तुम्हाला काय करायला लागेल, त्या व्यापाऱ्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि मग रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग त्याला जे GST चे ऑब्लिगेशन्स आहेत, म्हणजे इनव्हॉइस कसा बनवावा, त्याचे रिटर्न्स पेमेंट कसं करावं, त्याचे सगळेच इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला लागते. हा बस, ज्या ज्या प्रोव्हिजन त्या कायद्यामधल्या त्याच्याकरता लागू आहेत त्या सगळ्या त्याला लागू होतील. आता थ्रेशोल्ड लिमिट जे आहे ते स्टेटसाठी UTसाठी कशा प्रकारे आहे ते खाली बघा, तुम्हाला दिलं इकडे. तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेट्सचा, मी ऐकलंय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ऐकलंय. हो, कुठले कुठले आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, कुठले आहेत आणि किती आहेत? नाही ते नाही माहिती. एक स्पेशल कॅटेगरी स्टेटस है राइट राइट. याचे काय निकष आहेत? स्पेशल कॅटेगरी काही निकष आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, काही निकष आहेत की समजा एखादं स्टेट आहे तर तिथले लोक किती एज्युकेटेड आहेत, तिथली जी परिस्थिती आहे ती निसर्ग आहे तो किती अनुकूल आहे, डोंगराळ प्रदेश आहे लोक अनएज्युकेटेड आहेत, तिकडे व्यापार उद्योग वाढण्यासाठी काय करता येऊ शकत नसेल, अशा काही पॉईंट्स आहेत. त्या पॉईंटमध्ये जर ते स्टेट बसत असेल तर ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये इन्क्लूड केलं जातं. मग त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळा निधी प्रोव्हाइड करतात. मग काय राज्य मागणी करतात, बिहारच्या अशी मागणी आहे की आमच्याकडे व्यापार उद्योग येत नाहीत, कुठलेही उद्योजक कुठलीही फॅक्टरी आमच्याकडे येत नाही कारण त्यांना आमच्याकडे काय मार्केटाचं वाटत नाही, एज्युकेटेड लोक नाही आहेत. मग जर त्यांना तिथे फॅक्टरी बनवायची आहे, तिथे जे कामगार कामाला पाहिजेत, इंजिनियर कामाला पाहिजेत, आणखीन कोण मॅनेजमेंटमध्ये कामाला पाहिजेत, त्यांना एज्युकेटेड लोक पाहिजेत मिळत नाही. मग जर तिथे असं एखादं स्टेट आहे तिकडे प्रॉपर एज्युकेशन लेवल नसेल, इव्हन आता जम्मू काश्मीरच्या बाबतीत पण गव्हर्नमेंट ट्राय करते की तिथे इंडस्ट्रीज जातील, तिथल्या लोकांना काम मिळेल, म्हणजे मुलांना शिक्षण वगैरे असं. हा, कारण टेररिस्ट अटॅक्स मुळे तिथे प्रॉब्लेम आला ना इतकी वर्ष, आतंकवादी कारवाया होतात, तिथे टेररिस्ट अटॅक वगैरे होतात, असे काही स्टेट्स आहेत त्यांना मग प्रोग्रेस करायला स्कोप मिळत नाही. मग अशा स्टेटला काय केलं जातं, स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये इन्क्लूड केलं जातं. असे आत्तापर्यंत आपल्याकडे 11 स्टेट आहे. हाऊ मेनी स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आर देअर इन इंडिया बघा इथे. द स्पेशल स्टेटस वॉज ग्रँटेड टू आसाम, नागालँड, जम्मू अँड काश्मीर, सबसिक्वेंटली 8 more states, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालया, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा अँड उत्तराखंड वेर इन्क्लुडेड इन स्पेशल स्टेटस कॅटेगरी. हे ॲज पर इंडियाच्या राज्यघटनेप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आहे. आता ज्यावेळेस GST चा ॲक्ट बनवला जाईल, प्रोव्हिजन केला जाईल, तेव्हा ह्या घटकांचा वेगळा विचार करावा लागेलच ना. मग त्याप्रमाणे मी जर बघितलं तर तुम्हाला तेच ह्याचाच परिणाम तुम्हाला दिसेल की बघा मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांना थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख दिलं गेलं, गुड सर्व्हिसेस काही प्रोव्हाइड केला गेला तर तिथले जे व्यापारी आहेत, तिथले जे सप्लायर आहेत त्यांना 10 लाख लिमिट ठेवलं गेलं की 10 लाखाच्या पुढे जर तुम्ही सप्लाय केला गुड्सचा सर्व्हिसेसचा तर तुम्हाला GST नंबर घ्यायला लागेल. आता छोटी स्टेट आहे, तिकडे फॅक्टरीज फार काय नाही आहेत, छोटे व्यापारी आहेत, जर त्यांना लिमिट 20 लाख दिलं तर तिकडे एकाही व्यक्तीला रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार नाही. पण तिथल्या स्टेटला वाटतं की थोडंफार तरी आम्हाला रेव्हेन्यू मिळावा, थोडा आम्ही आमच्या प्रोग्रेस करता वापरू शकू, बाकी अदरवाईज त्यांना सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जो निधी मिळतो त्यावर डिपेंड राहावं लागतं. म्हणून त्यांनी 10 लाख सांगितले. पण त्याच्या उपर जम्मू अँड काश्मीरचं असं होतं की आम्हाला GST नकोच. मग त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटने काय सांगितलं, मग तुम्ही अप्पर लिमिट घ्या ना, तर तुमच्याकडे छोटे व्यापारी आहेत त्यांचा बिझनेस किती होतो, सर्व्हिसेस असतील तर 20 लाख, गुड्स असतील 40 लाख आहेत. मग 40 लाख पर्यंत कोण सप्लायच करत नसेल तर त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याचा प्रश्न येणार नाही, असू नसल्यासारखे. पण तुमच्या इथे कायदा तुम्ही करून घ्या,
एक जुलै पासून काही ऍप्लिकेबल झालं नाही, 8 जुलैपासून ऍप्लिकेबल झालं, म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटनी काहीतरी कन्व्हिन्स केलं असेल. मग त्याप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये, आसाममध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी लिमिट घेतले. आणि बाकी जे डेव्हलप स्टेट आहेत किंवा डेव्हलपिंग स्टेट आहेत त्यांच्याकरता ऑल अदर स्टेटमध्ये लिमिट आहे. सर्व्हिसेस करता 20 लाख आणि गुड्स करता 40 लाख. हे 3 कॅटेगरी पडल्या. या 4 स्टेट जे आहेत हे काय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत, यांनी 10 लाख लिमिट ठेवलं. दुसरे जे आहेत त्यांनी 20 लाख गुड्स अँड सर्व्हिसेस ठेवलं. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये सर्व्हिसेससाठी 20 लाख आणि गुड्ससाठी 40. ओके, आता ह्याप्रमाणे समजा काही व्यापारी असे ते म्हणतात की भले आम्ही 40 लाख 50 लाख अगदी 1 करोडचा सप्लाय करतो, पण 1 करोडचा आम्ही जेव्हा सप्लाय करतो, एखादा डिस्ट्रीब्युटर आहे तो म्हणतो की आम्ही 1 करोडचा सप्लाय करतो पण आम्हाला त्यामध्ये मार्जिन आहे ना 5%. आम्ही GST भरायचा, त्या सगळ्या प्रोसिजर्स करायच्या, याच्यामध्ये आमचं त्या 5% 1% मार्जिन खर्च होतं वर्षभराला बघितलं जातं. तर आम्हाला काय हे तुम्ही सांगू नका करायला, कळलं? हे खरंच आम्हाला खर्चिक होतं. आमच्याकडे प्रॉपर अकाउंटंट नाही आहे, मग तो व्यक्ती ठेवा, अकाउंटंट सगळ्या गोष्टी करा, हे काय आम्ही करू शकत नाही. मग अशा व्यापाऱ्यांसाठी काय करणार? मग गव्हर्नमेंटने सांगितलं की ठीक आहे, ज्यांना कोणाला अशा प्रकारे लिमिट जर त्यांचं समजा 10 लाख 20 लाख 40 लाख जर क्रॉस होत असेल आणि त्यांना जर का GST रजिस्ट्रेशन घ्यायचं नसेल तर त्यांनी काय करायचं, त्यांच्याकरता स्पेशली कंपोजिशन स्कीम दिली. त्यांच्याकरता वेगळ्या स्कीममध्ये त्यांनी टॅक्स भरायचा. त्यांना म्हटलं जातं कंपोजिशन डीलर, कंपोजिशन डीलर. हा कंपोजिशन डीलर काय करतो, त्याचं ॲज पर थ्रेशोल्ड लिमिट त्याचा टर्नओवर जास्त झाला, 10 लाख 20 लाख किंवा 40 लाख क्रॉस झाला तर त्याला GST रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण त्याला ऑब्लिगेशन्स कमी असतील, त्याला फॉर्मॅलिटीज कमी असतील. जो काय तो सप्लाय करेल त्यांनी गव्हर्नमेंटला 3 महिन्यांनी डिक्लेअर करायचा सप्लाय किती केला आणि 3 महिन्यांनी त्याच्यावरती फक्त 1% टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. 0.5% CGST, 0.5% CGST आणि 0.5% AGST, टोटल किती होईल 1%. हा 1% GST जमा करायचा. सपोज त्यांनी 20 लाख सप्लाय केला तर 20 लाखावर 1% काढायचा तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. अप टू 1.5 करोड यांचा सप्लाय असेल, 1.5 करोड पर्यंत ज्यांचा सप्लाय असेल त्यांना ही स्कीम लागू आहे. आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत, हेच फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू घेतोय की ही स्कीम कोणाला लागू आहे. की जे छोटे व्यापारी जे म्हणतात की आम्ही छोटे व्यापारी होतो, आमचा आकडा तुम्हाला दिसेल टर्नओव्हरचा की 1 करोड वर्षाला करतो आम्ही, 10 लाख महिन्याला करतो, पण आमचा मार्जिन नाही तेवढा. मार्जिन आम्हाला 4-5% आहे, त्याच्यामध्ये आम्ही बाकीच्या गोष्टी जे काही खर्च आहे ते काढले तर फार काय जो मालकाच्या काही मिळत नाही. आणि मग जर का तुम्ही आम्हाला GST फॉर्मॅलिटीज करायला सांगितले तर आम्हाला बिलिंग करा, अकाउंटिंग करा, आणि मग हे सगळे बिल अकाउंटिंग मग CA पाठवा आणि मग त्याचे चार्जेस हे आमच्या प्रॉफिटमध्ये फार मोठा खर्च निर्माण करतात. एवढं इन्कमच नाहीये ना. हा, त्यांचं म्हणणं आमचं एवढं इन्कम नाहीये. मग त्यांच्याकरता कंपोजिशन स्कीम आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. जर तुम्ही अनरजिस्टर्ड, तुम्हाला जर का रिमेन तुम्ही अनरजिस्टर्ड असाल तर तुम्हाला RTC मिळणारच नाही ना, तर तुम्हाला RTC मिळणारच नाही. पण तुम्ही जे सप्लाय कराल त्यावर तुम्हाला मात्र 1% टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावं लागेल आणि 3 महिन्यांनी तुम्ही ती अमाऊंट भरायची, तुमचं काम संपलं. आणि वर्षा 1 वर्षानी तुम्ही कोणाकडनं काय काय मटेरियल परचेस केलं त्याचा तुम्ही एक इयरली एक रिपोर्ट द्यायचा गव्हर्नमेंटला, एका रिटर्नमध्ये, ॲन्युअल रिटर्नमध्ये. GST 4 देता वेगळा रिटर्न येतो, त्यात काय कोणाकडनं किती परचेस केलं त्याचा रिपोर्ट द्यायचा. क्वार्टरली पेमेंट करायचं, 1% पेमेंट करायचं. असे 5 रिटर्न त्यांना इयरली करायला लागतात. बस परचेस गव्हर्नमेंटला कळला पाहिजे म्हणून तो एक इयरली दिला आहे. तो पण पहिले क्वार्टरली होता, तो गव्हर्नमेंटनी इयरली केला. पूर्वी गव्हर्नमेंटला फक्त टॅक्स पाहिजे आणि त्यांना मग त्यांनी कोणाकडनं सप्लाय घेतलाही कळलं पाहिजे म्हणून त्यांना त्या फॉर्मॅलिटीज दिल्या. बस मग त्याच्यावर त्यांना ते करण्याचा जो खर्च येतो, CA चार्जेस वगैरे, ते त्यांना बेअर करावेच लागतील. पण कम्पॅरेटिव्हली ते चार्जेस कमी होतात, रिटर्न्स कमी झाले. म्हणजे जिकडे वर्षाला 40 रिटर्न आहेत तिकडे इथे वर्षाला 4 रिटर्न झाले, 5 रिटर्न झाले, त्यांना काहीच नाही ना तो खर्च.
इतर बिझनेसला जर महिन्याला 2 रिटर्न आहेत आणि 1 ईयर रिटर्न आहे, रिटर्न किती झाले? 12 आणि 12 24 ने 25 झाले ना, म्हणजे त्यांना 25 आणि यांना 5 कुठे झाले? काहीच नाही. पहिले ्ॅक्टमध्ये दर महिन्याला 3 रिटर्न होते, असे 36 रिटर्न होते आणि 1 ॲन्युअल रिटर्न होता, म्हणजे 37 रिटर्न होते पहिले. आणि मग कंपोजिशनला दर महिन्याला 2 ठेवले होते, ते पण आता बाकी यांचे 36 24 झाले. त्याप्रमाणे यांनी पण सांगितलं आमचे पण कमी करा. मग आता 3 महिन्याने पेमेंट करतात आणि इयरली परचेसचा रिपोर्ट येतात, 5 रिटर्न करतात. बाकी ज्यांना 25 रिटर्न आहेत तिकडे यांना 5 रिटर्न आहेत. अदरवाईज तुम्ही टॅक्स इम्प्लिमेंटच करू शकत नाही, तुम्ही लॉ इम्प्लिमेंटच करू शकत नाही. असे लोक असतात, मग त्यांच्याकरता काही ना काही स्कीम द्यावी लागते. मग त्यांना एक बेनिफिट दिला आहे की तुम्हाला फॉर्मॅलिटीज कमी, पण जो बेनिफिट आहे ITC तुम्हाला मिळणार नाही. तो पाहिजे का रेग्युलर स्कीममध्ये या. आणि लिमिट दिला आहे की 1.5 करोडच्या पुढे मात्र गेलात मग तुम्हाला कंपोजन स्कीममधनं बाहेर यायला लागेल, रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. ओके, कळलं? कंपोजन स्कीम एक्झम्पशन. यस सर. आता पुढे दिलंय सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. पुढचा पॉईंट दिलाय सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. आता क्रेडिटचा अर्थ काय असतो? आपण जेव्हा वाचला शब्द की सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट, तेव्हा क्रेडिटचा अर्थ काय? तुम्ही समजा एक दुकानामधनं काही वस्तू आणत असाल, तर तुम्ही दुकानामध्ये समजा दुकानात तुम्ही गेलात, तुमच्याकडे समजा एखादा पाहुणा आलाय, तुम्ही त्याला सांगाल त्या दुकानात जा, आमचं तिथे क्रेडिट आहे, नाव सांगा की बा ह्यांना यांना पाहिजे ते आणि लिहून ठेवा वहीवरती, तुम्हाला ते मिळून जाईल. म्हणजे तुम्ही पेमेंट नाही करत तरी पण तुम्हाला वस्तू मिळते. तसं इथे सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट, तुम्ही जेव्हा टॅक्स कलेक्ट करता तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे, पण तुम्ही ज्यावेळेस परचेस करता काही मटेरियल, काही गुड्स, काही सर्व्हिसेस, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सप्लायरला त्या गुड्सच्या अगेन्स्ट पेमेंट करता, सर्व्हिसच्या अगेन्स्ट पेमेंट करता, तर ते पेमेंट जे तुम्ही केले, ती जी अमाऊंट टॅक्सची तुम्ही दिलेली आहे त्या सप्लायरला, तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. क्रेडिटचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस पेमेंट कराल, तुम्हाला 100 रुपये तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे आणि तो टॅक्स कलेक्ट करायला तुम्ही जे गुड्स विकलेत ते तुम्ही ज्यावेळेस परचेस केले, त्यावेळेस तुम्ही जर 50 रुपीज पे करून ते परचेस केले असेल, तर ते 50 रुपये तुमचं क्रेडिट आहे. जर तुम्ही 100 रुपीज कलेक्ट केलेत आणि 50 रुपीज तुम्ही तुमच्या इनवर्ड सप्लायवरती पे केलेत, तर आउटवर्ड सप्लायवरती कलेक्ट केलेली अमाऊंट मायनस इनवर्ड सप्लायवर दिलेली अमाऊंट, ते जी अमाऊंट तुम्ही मायनस करता, डिडक्ट करता, ते तुमचं क्रेडिट आहे. आता सीमलेस फ्लोचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काय परचेस केलं आहे त्या सगळ्यावर तुम्हाला क्रेडिट मिळेल. सीमलेसचा अर्थ असा आहे, सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. पूर्वी कसं होतं, दुसऱ्या राज्यामध्ये मी परचेस केलं आहे, तर दुसऱ्या राज्यामध्ये परचेस केलं आहे तर मी टॅक्स कोणाला दिला? सपोज तुम्ही गुजरातमधनं परचेस केलं, तुम्ही अगोदरच्या विचार थोडा विचार करा की तुम्ही जेव्हा परचेस करता तुम्ही जेव्हा परचेस करता तुम्हाला एक टॅक्स लागतो, तो टॅक्स कोणाला मिळणार आहे? जर वेगळ्या शेडमधनं परचेस केलं, वेगळ्या शेडमधनं परचेस केलं, सपोज जर परचेस केलं तर परचेस केल्यावरती 1000 अमाऊंट आहे, त्याच्यावर समजा 12.12% जर टॅक्स लागला, 125 रुपये टॅक्स लागला, तर आता जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस माल विकाल, परचेस तुम्ही कुठनं केला आहे? वेगळ्या शेडमधनं केला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा 125 रुपये दिले कोणाला? तुम्ही गुजरात स्टेटला. आम्ही तुम्हाला क्रेडिट देणार नाही, आम्ही तुम्हाला क्रेडिट देणार नाही. पण आता जर तुम्ही 125 रुपयाचा मटेरियल जर तुम्ही हे जर 1000 तुम्ही जर परचेस केलं गुजरातमधनं, तुम्हाला IGST लागेल आणि तुम्हाला या IGST क्रेडिट महाराष्ट्रामध्ये मिळेल. ह्याला ते म्हणतात सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. पूर्वी तुम्ही वेगळ्या राज्यामधनं परचेस केलं तर तुमचं जे स्टेट आहे तिकडे तुम्ही जो सेल केला आहे तुम्ही तो ती अमाऊंट तुम्हाला जमा करायची आणि तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता तुम्ही त्या राज्यामध्ये तुमचा नंबर आहे, तुम्ही जर परचेस केला सेम स्टेटमधनं तर त्याचं क्रेडिट मिळेल, पण दुसऱ्या स्टेटमधनं परचेस केलं तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही.
तुम्ही परचेस केलं ज्यावर तुम्ही एक्साइज ड्युटी भरली आहे त्याचं क्रेडिट मिळणार नाही. तुम्ही सर्व्हिस टॅक्स दिलाय त्याचं क्रेडिट मिळणार नाही. आता तुम्ही मॅन्युफॅक्चरकडनं घ्या, सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं घ्या, ट्रेडरकडनं घ्या, डिस्ट्रीब्युटरकडनं घ्या, तुम्ही कोणाकडनंही मटेरियल घेतलंय त्यावर जो जीएसटी लागलाय तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. कुठलंही क्रेडिट तुमचं ब्लॉक होणार नाही, ह्याला म्हणतात सीमलेस क्रेडिट. तुम्ही इंटरस्टेट सप्लाय घ्या, इंटरस्टेट सप्लाय घ्या, इंटरस्टेट सप्लाय घ्या, किंवा तुम्ही फॉरेन मधनं जर कस्टम मधनं ज्यावेळेस तुम्ही मटेरियल आणता तेव्हा कस्टम मध्ये पण आयएससी लागतो, तुम्हाला त्याचंही क्रेडिट मिळेल. कस्टम ड्युटीचं क्रेडिट नाही मिळणार, पण कस्टम ड्युटीवरती पण आयएससी लागतो, त्याचं क्रेडिट मिळेल. हा पॉईंट तुम्हाला सांगतो की तुम्हाला इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट तुम्ही हे वाचा, तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यांनी खाली इकडे एक्झाम्पल पण दिले की गुड्स परचेस केले मग इथे किती टॅक्स लागेल हे सगळं दिलेलं आहे. कळलं कन्सेप्ट? कळला? ओके. पुढे दिलं इंटरस्टेट सप्लाय. बस तुम्ही हे एक्झाम्पल वाचा, किती टॅक्स लागणार आहे, किती क्रेडिट लागणार आहे, हे सगळं दिलं इकडे. हे तुम्हाला नाही कळलं तर मला तुम्ही सोमवारी विचारा, पण हे तुम्ही थोडं वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलंय, आता कन्सेप्ट मी क्लिअर केलं, एक्झाम्पल तुम्ही वाचा. आता पूर्वी बघा कसं होतं की तुम्ही एक्साइज ड्युटी ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर भरायचा तेव्हा त्याचा टॅक्स अजून वेगळा होता, त्याची वेबसाईट वेगळी होती, सगळ्या फॉर्मॅलिटीज त्या वेबसाईटला करायला लागायचं. वॅट भरायचा, वॅटचा वेबसाईट वेगळी होती, आणि या सगळ्यामुळे काय व्हायचं, एलबीटी भरायचं आहे. वेगवेगळे टॅक्सेस आहेत, वेगवेगळ्या ऑथॉरिटी आहेत, त्यांचे वेगवेगळं आय टी स्ट्रक्चर आहे, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ते करायला लागायचं. आता तुम्हाला जीएसटीला एकच आहे, जीएसटी कॉमन पोर्टल. तुमचा सी जी एस टी असो, आय जी एस टी असो, यू टी जी एस टी असो, कुठलाही असो, तुम्हाला सगळ्या प्रकारचं क्रेडिट अलाव आहे आणि तुम्हाला एकाच पोर्टलला भरायचं. आणि त्यांनी काही तुम्हाला दिलं आहे पोर्टलचं नाव, तुम्ही ओपन केलं आहे कधी जीएसटी पोर्टल? नाही. मी यही था तेव्हा मी कॉल करते, फक्त मला किती घेऊन जायचे, ड्रेस घेऊन जायचे. सर नाही येत का तिकडे? अतुलला थांबायला सांगा. पण मी आता क्लासमध्ये बसते, मी बाहेर नाही येऊ शकत. बरं अतुलला थांबायला सांगा मग. हॅलो कंटिन्यू करू की? येस सर. अजून एक 15-20 मिनिटं घेऊया ना. हो हो चालू. Thank you.
नाही बघा, जे बेनिफिट आहेत ना ते सगळे, जे काय तुम्ही आयटीसी क्लेम वगैरे घेता ते सगळे जीएसटी नंबर असल्यावरच मिळतात. बेनिफिट कोणाला आहे की आपण जर प्रोविजन कोणाकरता बघतोय की इफ यू आर नॉट टॅक्सेबल पर्सन तुमच्या समोर नाही जीएसटीचे काय. इन्कम टॅक्स हा वेगळा टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स वेगळा आहे, जीएसटी वेगळा आहे. तुम्हाला ऑब्लिगेशन, तुमच्या बघा तुमचा टर्नओवर कमी आहे त्यामुळे तुम्हाला जीएसटी नंबर घेण्याची गरज नाही आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्ही जीएसटी नंबर घेत नाही, तर मग तुम्ही होता अनरजिस्टर्ड डीलर, तुम्ही होता अनरजिस्टर्ड सप्लायर. तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर जर असाल तर जो दुसरा कोण सप्लायर आहे तो ज्यावेळेस तुम्हाला सप्लाय करेल त्यावेळेस त्याच्या ऑब्लिगेशनप्रमाणे तो तुम्हाला विचारेल की तुमचा जीएसटी नंबर आहे का. तुम्ही जर टाकाल तर तुम्हाला क्रेडिट मिळेल, तुम्ही जर नंबर नाही टाकत तुम्हाला क्रेडिट नाही मिळेल. पण त्याला मात्र टॅक्स कलेक्ट करायला लागेल, तो इनव्हॉइस बनवेल. आता जर का त्यांनी तो टॅक्स कलेक्ट केला, ते मटेरियल समजा 1 लाखाचं आहे, त्यावर जीएसटी जर 18,000 आहे, तर तुम्हाला ते मटेरियल 1,18,000 पडेल. मग तुमच्या हातामध्ये काय राहतं की 1,18,000 वरती जे काय तुम्ही मटेरियल विकाल ते तुमचं प्रॉफिट आहे, तुमचं मार्जिन आहे. त्यामुळे तुमचा जीएसटी ऍक्टशी काही संबंधच येत नाही. त्याचा येतो जेव्हा तुम्ही 20 लाख टर्नओवर 40 लाख जेव्हा क्रॉस कराल तेव्हा तुम्हाला ऑब्लिगेशन येईल. मग तुम्हाला चॉईस मिळेल की तुम्हाला कंपोजन डीलर व्हायचं आहे का रेग्युलर डीलर व्हायचं आहे. मग तुम्ही बोलाल की आता समजा मला टॅक्स किती लागतो, किती फायदा होतो, मार्जिन किती. मग जर तुम्हाला तुमचं म्हणणं असं आहे की मला त्या क्रेडिटचा पण काही फार फायदा नाही, थोडं क्रेडिट मिळेल, मग बाकी सगळे रेकॉर्ड मेंटेन करा, बिलिंग करा आणि मग सीएचे चार्जेस द्या, हे सगळं केलं तर आपल्याला जास्त खर्च आहे. जर कम्पॅरेटिव्हली आपण जर विचार केला कंपोजन डीलर घेत झालो तर आपल्याला जीएसटी नंबर काढायला लागेल, म्हणून आपण काढतोय. मग कंपोजन डीलर होऊ आणि 1% आपण मग जे काय सेल करू त्यावर मग टॅक्स भरू. आता सपोज तुम्ही 1,18,000 मटेरियल घेतलं, आता जर का तुम्ही 1,50,000 मटेरियल जर विकत असाल तर तुम्ही 1,50,000 विकलं का 1,40,000 विकलं, 1,30,000 विकलं, हे तुम्हालाच माहिती आहे. मग लोक काय करतात, विकताना 1,50,000 विकतात आणि गव्हर्नमेंटला सांगतात की आम्ही 1,18,000 घेतलं होतं ते आम्ही 1,20,000 विकलं. हां, आणि त्यावर 1% भरत आहे, तो भरतात. म्हणजे फॉर्मॅलिटीज पण होते आणि टॅक्सही वाचतो. या उपर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जो टॅक्स सप्लायरला दिला आहे तो तुम्ही दिला आहे, तुम्हाला ते बेनिफिट पाहिजे असेल तर मग तुम्ही सगळे ऑब्लिगेशन घ्या. तुम्ही कंपोजन घ्याल तर तुम्हाला कंपोजन मध्ये तुम्ही या प्रकारे कमी अमाऊंट दाखवून कमी टॅक्स भरता हे लोक करतात बस. पण जर तुम्ही रेग्युलर स्कीम घेतली तर तुम्हाला क्रेडिट मिळेल. मग रेग्युलर स्कीम मध्ये पण लोक असं करतात की मग जर का अनरजिस्टर्ड माल विकला, अरे बघा मेडिकल शॉपवाले त्यांच्याकडे 100% सप्लाय कोणाला होतो, अनरजिस्टर्डला होतो. जी एमआरपी आहे त्या एमआरपीने ते वस्तू विकतात, पण गव्हर्नमेंटला काही खरी कॉस्ट सांगतात, कोणच खरी कॉस्ट सांगत नाही. दिवसभरामध्ये 1,00,000 माल त्यांचा सेल झालाय, तो माल त्यांना आलेला असतो 60,000-70,000 1,00,000 सेल आहे. सेल सांगतात किंवा 70,000 आमचा परचेस आहे, तू 80,000 दाखव, 1,00,000 दाखवू नको. परचेस करून जो टॅक्स लागलाय त्याचा क्रेडिट घ्यायचा आहे. 70,000 माल तुम्ही घेतला विथ आणि जीएसटी वरती आहे, 70,000 माल इथे कळतं की 70,000 माल परचेस केलाय जो आपण विकतो 1,00,000 आणि त्यावर जीएसटी पण कलेक्ट केलाय. पण आता 70,000 आपण 80,000 विकलेला दाखवू शकतो, 70,000 विकलाय 75,000 दाखवू शकतो. इनव्हॉइस कोणाकडे गेलाय, अनरजिस्टर्ड पर्सनकडे इनव्हॉइस गेलाय, कितीला विकला, काय विकला, कोणाला कळणार आहे, कसं प्रूव्ह होणार. तुम्ही 100 रुपयाला 70,000ची वस्तू तुम्ही 60,000 विकू शकणार नाही. तुम्ही 70,000ची वस्तू 100 विकता, पण तुम्हाला दाखवायची 80 रुपयाला, सांगायचे गव्हर्नमेंटला 80 रुपयाला,
त्या 80 रुपयाचं तुम्ही बनवू शकता, वेगळं बिल बनवू शकता. लोक वेगळी बिल बनवतात, कस्टमरला बिल 100 देतात आणि गव्हर्नमेंटला बिल 80 दाखवतात. त्याच्यामध्ये एक तुम्ही ठराविक अमाऊंट पर्यंतच्या वरती जर का माल विकला तर त्यांना रेकॉर्ड मेंटेन करायला लागतो. हे आपण सगळे शिकणार आहोत पुढे जाऊन, की मग कोण जो कस्टमर आहे त्याचं नाव ऍड्रेस टाका. पण जर ठराविक अमाऊंटच्या खाली आहे, तुम्ही डिमांडला जातात, तुम्ही 5,000 मटेरियल घेता, तुम्हाला डिमांडवाला विचारतात तुमचं नाव काय, ऍड्रेस काय, विचारत काय विचारत नाही. मग तुम्हाला त्यांनी 5,000 माल विकला, त्यावर GST पण लावला आणि त्यांनी सांगितलं आम्ही 4,000 विकला हा माल, आणि गव्हर्नमेंटला वेगळं बिल प्रेझेंट केलं. गव्हर्नमेंटला काय करणार आहे, हा व्यक्ती कोण आहे, तुम्ही कॅश पेमेंट केलं आणि असं वेगळं बिल त्यांनी गव्हर्नमेंटला दिलं, कोणाला कळणार आहे. तुम्हाला B2B मध्ये जो समोरचा रजिस्टर पर्सन आहे तो वेगळ्या आकड्याचं बिल घेणार नाही. जेवढा माल घेतला कारण त्याला क्रेडिट मिळणार आहे, तो सेम आकड्याचा क्रेडिट घेणार, सेम आकड्याचं बिल बनवायला सांगणार. वेगळ्या अमाऊंटचं बिल तुम्ही कधी बनवू शकता, जेव्हा समोरच्या व्यक्तीला क्रेडिट नाही आहे. तुम्ही त्याला सांगाल की ही वस्तू 100 आहे आणि त्याच्यावर तुम्ही 18 रुपयाप्रमाणे 118 रुपयाचा GST घ्याल, 118 बिल बनवाल, तो माल तुम्हाला 60 रुपयाला आलाय, 70 रुपयाला आलाय. आता गव्हर्नमेंटला किती आकडा सांगायचा आणि गव्हर्नमेंट शोधून कसं काढेल की हे 70 माल 100 विकतात पण 80 सांगतात, हे गव्हर्नमेंट प्रूव्ह कसं करेल. पकडा गया वो चोर आहे. त्यामुळे B2C मध्ये या प्रकारे लोक बिलिंग करतात आणि अशा प्रकारची अमाऊंट गव्हर्नमेंटला दाखवतात. B2C मध्ये हा B2C सप्लाय झाला, कंझ्युमर जो आहे तो अनरजिस्टर आहे. पैसेही बँकेत आलेले नाहीत, पैसेही कॅशनी आलेले आहेत, काहीच कळत नाही, कुठेच प्रूव्ह होणार नाही. कॉमन प्रोडक्ट म्हणलं किती. हॅलो, येस सर, हॅलो. आता तुम्ही कॉमन प्रोडक्ट बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की ह्या वेबसाईटला सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. रजिस्ट्रेशन, तुमचं टॅक्स कलेक्शन किती झालंय, तुम्ही कोणाकडनं परचेज केलं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळते, GST कॉमन पोर्टलला मिळते. टॅक्स पेमेंट, रिटर्न, हे सगळं तुमचं कुठे होईल, तुमचं रजिस्ट्रेशन, अमेंडमेंट, हे सगळं कुठे होईल, कॉमन पोर्टलला होईल. तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर सप्लाय करा, जे तुम्हाला लॉ मध्ये अलाव आहे. कंपोजिशन डीलर आहे त्याला इंटरस्टेट सप्लाय करता येत नाही. कंपोजिशन डीलरला फक्त सेम शेडमध्ये सप्लाय करता येतो. छोटा व्यापारी आहे, सेम शेडमध्ये विकत. आणि जर का रेग्युलर नंबर आहे, तुम्ही मग इंटरस्टेट करा, राज्याबाहेर करा, देशाबाहेर करा, सगळ्या गोष्टी तो करू शकतो. आता हे सगळं तुम्ही बघितलं कॉमन पोर्टल आहे. ह्या कॉमन पोर्टलमध्ये जे काही आपण रिटर्न्स वगैरे करतो, बरोबर आहे, तुम्हाला तुम्ही बघत असाल की तुम्ही जी आपल्याकडे पण जी लाईट वापरतो, इलेक्ट्रिसिटी वापरतो, त्याचा दर महिन्याला तुम्ही किती युनिट कन्झ्युम केले हे बघायला एक माणूस येतो, तुमचं मीटर रीड करतो. त्याकडे छोटं मशीन असतं, त्या मशीनमधनं काय करतो, किती युनिट कन्झ्युम केलं हे दिसतं, फोटो काढला जातो आणि मग तुम्हाला एक महिन्याने बिल येतं. आता हे बिल जनरेट केलं जातं, हे बिल जनरेट कोण करतं, ती जी एनर्जी इन्स्टिट्यूट कंपनी आहे ती करते. ही कंपनी आहे ज्यांचं एनर्जी तुमच्या घरात येते त्यांच्याकडे तो रेकॉर्ड जातो. त्यांचा एक ह्यूज सिस्टम आहे, त्यांचा एक मोठा सिस्टम आहे. त्या सिस्टममध्ये काय केलं जातं, ते छोटं मशीन त्याला कनेक्ट केलं जातं. किंवा तुम्ही बघत असाल की बँकेचे पिग्मी एजंट असतात, पतपेढी किंवा बँकेचे, ते छोटे मशीन घेऊन येतात. किंवा तुम्ही बघत असाल ST च्या कंडक्टर आहे, तो एक छोटं मशीन घेतो, त्याने तिकीट काढतो, त्या मशीनमध्ये कळतं तिकीटं किती विकली. अशा ज्या छोट्या ज्या मशीन्स असतात त्या मग मोठ्या सिस्टमला कनेक्ट केल्या जातात आणि जो डेटा आहे छोट्या मशीनमधला तो मोठ्या मशीनमध्ये काय होतो, ट्रान्सफर होतो. आता जर छोटा सिस्टम आणि मोठा सिस्टम हा जर एकमेकांना कम्पॅटिबल नसेल तर हे होईल, इज इट पॉसिबल, नॉट पॉसिबल. आता गव्हर्नमेंटने काय केलं की एक कॉमन पोर्टल आहे. ह्या कॉमन पोर्टलमध्ये जर देशामध्ये 135 करोड लोकांमध्ये जर 3 लाख लोक व्यवसाय करत असतील, जर 5 लाख लोक व्यवसाय करत असतील, किंवा जर 3 करोड लोक व्यवसाय करत असतील, तर तितके लोक काय करतील, GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतील. आणि तेवढे नंबर असतील तर तेवढ्या लोकांचं रजिस्ट्रेशन, तेवढ्या लोकांचं दर महिन्याला रिटर्न, त्याचं पेमेंट, हे सगळं वेब पोर्टलला, त्यांच्या GST च्या कॉमन पोर्टलला अपलोड झालं पाहिजे. हे अपलोड होण्याकरता डेटा कुठे स्टोअर होईल, पहिल्यांदा जिकडे व्यवसाय होईल, जिकडे बिझनेस होईल, जिकडे सेल होईल, त्यांच्या सिस्टममध्ये बिलिंग होईल. एकदा बिलिंग झालं
तुमच्या रोज बिलिंग किती होतं, समजा 100,000, 50,000, 5,00,000. आता एवढी इन्व्हॉइसेस तुमच्या महिन्याच्या तुम्ही जर का एंडला सांगत असाल, गव्हर्नमेंट सांगत असेल की ही सगळी इन्व्हॉइस इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्या वेबसाईटला अपलोड करा, तर एक एक व्यक्ती जर का बिल घेऊन बसला मॅन्युअली आणि एक एक बिल अपलोड करत बसला तर किती वेळ लागेल, शेकडो वेळ लागेल. मग गव्हर्नमेंटने काय केलं की हे जे ज्या सिस्टममधनं बिलिंग होईल त्या सिस्टममध्ये गव्हर्नमेंटने काही दुसऱ्या कंपनी आहेत त्यांना त्यांनी GST सुविधा प्रोव्हायडर म्हणून अपॉइंट केले, GST सुविधा प्रोव्हायडर. आणि दुसरं ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर, ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि त्यांच्या सिस्टीममध्ये त्यांना अशा प्रकारे त्यांचं जे काय प्रोग्रामिंग आहे वेबसाईटला, तिथून काय लायब्ररीज असतात, त्या लायब्ररीज किंवा जे काय त्यांचं IT साठी त्यांना जे गरजेचं आहे अशा काय फाईल्स ते शेअर करतात त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना. त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे जो डेटा बनतो त्याचा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमधनं जी त्यांचं ॲक्च्युली मोठा सिस्टम आहे त्यांचा जो लार्ज सिस्टम आहे त्याला ते हा डेटा तिकडे ट्रान्सफर करण्याकरता त्याचा उपयोग करतात GSP आणि ASP. त्यामुळे GSP आणि ASP जो सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, GST पोर्टलनी GSP आणि ASP ठेवले की जेणेकरून त्यांच्या मदतीने रिटर्न करणं सोपं जाईल. तुमच्याकडे 50,000 इनव्हॉइस जर महिन्याला बनत असतील तर तुम्ही एका क्लिकमध्ये ते 50,000 इनव्हॉइस कॉमन पोर्टलला अपलोड करू शकता. त्यामुळे जी टेक्नॉलॉजी पाहिजे ती टेक्नॉलॉजी त्यांनी शेअर केली GSP आणि ASP बरोबर. अदरवाईज ते पॉसिबल नाही की तुम्ही काही करा, तुमचा फॉर्मॅट वेगळा असणार आहे, तुम्ही काय इन्व्हॉइस बनवायला GST वेब पोर्टलला जाऊ शकत नाही ना. तुम्ही टॅलीमध्ये काम कराल तर टॅलीमध्ये काम केल्यानंतर टॅलीला असा काही सपोर्ट मिळतो जेणेकरून टॅलीमधनं आपण एक्सपोर्ट करतो आपले इन्व्हॉइसेस आणि तिकडे मग GST पोर्टलला इम्पोर्ट करतो आणि इमिजिएटली विदिन अ मिनिट तुमचा सगळा डेटा तिकडे अपलोड होतो. हा कन्सेप्ट आहे GST सुविधा प्रोव्हायडर किंवा ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे GST पहिल्यांदा आपण बघितलं की कशाप्रकारे त्याला कायदेशीर बाबी त्याच्या पूर्ण करायला लागल्या, दुसरं बघितलं आपण त्याच्यानंतर प्रत्येक राज्याने आपापल्या फॉर्मॅलिटीज केल्या, म्हणजे कॉन्स्टिट्युशनने आपण पहिले तो लॉ ॲप्लिकेबल होण्यासाठी सगळ्या स्टेप्स केल्या. त्यानंतर टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी करता काय केलं, कॉमन पोर्टल बनवलं, GSP आणि ASP अपॉइंट केले. त्याच्यानंतर आता स्टेटला जो रिव्हेन्यू मिळत होता, करंटली प्रत्येक स्टेटला जो रिव्हेन्यू कलेक्ट होत होता वॅटमुळे म्हणा, आता त्या स्टेटचं म्हणणं होतं की जर का आम्हाला GST जे काही बदल होतील त्याचा आम्हाला फायदाही होईल नुकसानही होईल. कागदोपत्री गव्हर्नमेंट ज्याला कन्व्हिन्स केलं की तुमचा रिव्हेन्यू वाढेल, अगोदर सेल टॅक्स होता नंतर वॅट आला त्यामध्ये प्रत्येक राज्याचा रिव्हेन्यू वाढला, पण वॅट जेव्हा चालू झाला त्या प्रत्येक स्टेटनी त्याच वर्षी वॅट काय चालू केला नाही. काही राज्यांनी आणखीन एक वर्षांनी, बघूया काय चाललं आहे बाकी राज्यांचं, काही राज्यांनी आणखीन 2 वर्षांनी म्हणजे 2005 ते 2008 3 वर्षामध्ये सगळ्या सेल टॅक्स सगळ्या देशात जाऊन तिकडे वॅट चालू झाला. पण गव्हर्नमेंटला 1 जुलै 2017 सगळ्याच स्टेटमध्ये GST ॲप्लिकेबल करायचा होता, मग त्यांनी ज्या बाकी ज्या स्टेटला वाटवलं की आमचा लॉस झाला तर मग गव्हर्नमेंट ज्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन सेस देऊ, कॉम्पेन्सेशन देऊ. मग इथे GST कॉम्पेन्सेशन सेस ॲट स्पेसिफाईड रेट हॅज बीन इम्पोज अंडर द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सेस. काही ॲटम्स आहेत, काही लक्झरी ॲटम्स आहेत लाईक पान मसाला, टोबॅको, अलेटेड वॉटर्स, मोटर कार्स, ह्याच्यावरती CGST, AGST आणि सेस पण लागतो. राज्यांचा जो रिव्हेन्यू जो कमी होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून मग कॉम्पेन्सेशन सेस ॲक्ट पण आहे, त्यानुसार कॉम्पेन्सेशन सेस पण लेवी केलं, त्याची पण लेवी होती. कॉम्पेन्सेशन इज टू बी प्रोव्हाइडेड टू अ स्टेट फॉर अ पिरियड ऑफ 5 years फ्रॉम द डेट ऑन विच द स्टेट ब्रिंग इट्स AGST Act इन टू फोर्स. जोपर्यंत हा नवीन ऍक्ट आहे जोपर्यंत फोर्समध्ये येत नाही तोपर्यंत कॉम्पन्सेशन सेस होईल. त्यामुळे तो तुम्हाला असे तुम्ही जर का कुठल्या गुड्सवर डील करत असाल तरच तुम्हाला तुमच्या सप्लायरकडनं सेस लागून येईल, अदरवाईज तुम्हाला सेस विकत तुम्हाला बघायला मिळणार नाही. बाकीच्या ज्या काय आपले नॉर्मल गुड्स आहेत सर्व्हिस आहेत त्यावरती सेस लागत नाही. लक्झरियस ॲटम आणि हे जे डिमेरिट्स गुड्स आहेत याला डिमेरिट गुड म्हटलेले आहे. लक्झरी ॲटम म्हणजे जसं मोटर कार येतं तसं हे पान मसाला, टोबॅको, अलेडेड वॉटर्स याच्यावरती सेस लागतो, मोटर कारवर सेस लागतो. ठीक आहे, थांबूया आपण इथे. यस ओके.
थोड़ा टेक्निकल प्रॉब्लम आला, थोड़ा वेळ गेला आपला, त्यामुळे थोड़ा आपण जास्त वेळ घेतलास. हो ठीक आहे, डिस्कनेक्ट करू मी आता. यस.